महागड्या मद्याचा पुरवठा केला जाणार होता किंवा वापर केला जाणार होता, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. मोठमोठे सेलिब्रिटी आणि धनाढ्य जे महागडे मद्य पितात ते मद्य बनावट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अत्यंत महागडं मद्य बनावटरित्या बनवणाऱ्या कारखानाच हा उद्ध्वस्त करण्यात आलाय. मीरा रोड इथे छापा टाकून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. विदेशी आणि देशी बनावटीची महागडी मद्य बनावटरित्या बनवली जात होती आणि चार आरोपींना या संदर्भात उत्पादन शुल्क विभागानं अटक केली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, काय कारवाई? आपण पाहिली तर ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीची सर्वात मोठी कारवाई आहे उत्पादन शुल्क विभागाची. कारण का ज्या पद्धतीनं निवडणुका आल्या त्यानंतर निवडणुकांमध्ये पैशांचा आणि मद्याचा जो पाऊस पडतो मतदारांना लुभवण्याकरता किंवा कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्याकरता, याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली असावी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण आपण यात जर ब्रँड पाहिले तर देशी आणि विदेशी ब्रँड म्हणजे मोठमोठे दारूचे ब्रँड जे आहेत, मद्याचे ब्रँड जे आहेत, ज्यांची किंमत एका बाटलीची किंमत मिनिमम 1 ते 1.5 लाख रुपये असावी असे हे मद्य आहेत आणि अतिशय मोठमोठे धनाढ्य लोक हे मद्य पितात. पण हे मद्य बनावट आहे हे या कारवाईतून समोर आलेलं आहे. त्यामुळे मुंबई असेल किंवा देशभरामध्ये जे महागडे मद्य पितात ते खरंच खरं आहे का किंवा त्या ज्या जे मद्य पितात ते त्यांच्या स्वास्थ्याला हानिकारक आहे का हे देखील आता प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे. जवळपास 27 लाख रुपयांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो उत्पादन शुल्क विभागांच्या दुय्यम जे निरीक्षक आहेत राजेंद्र शिर्के यांच्या पथकाने पकडलेला आहे. बँड्रामधून त्यांना म्हणजे त्यांचा युनिट पूर्ण बँड्रामध्ये आहे. तर ज्या पद्धतीनं त्यांना माहिती मिळाली त्यानुसार मिरवड येथे त्यांनी छापा टाकला असता एक कारखानाच आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशी आणि परदेशी ज्या महागड्या मध्ये त्यांच्या रिकाम्या बाटल्या असतील, त्यांचे बॉक्सेस असतील, या सर्व गोष्टी ज्या त्या तिथे त्यांना सापडलेल्या आहेत आणि त्यामध्येच बनावट मध्ये जे आहे ते भरलं जायचं. म्हणजे कुठेतरी इतके लाखो रुपये मोजून जे ग्राहक मध्य घेतात त्यांची ही मोठी फसवणूक आहे. याचबरोबरीनं त्यांच्या शरीर स्वास्थ्याशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा खेळ आहे असं म्हटलं तरी वावगणार नाही. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई करता त्यांचं निवडणूक आयोग म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होतीलच आणि त्याची सुरुवात असं म्हटलं तरी वावगणार नाही. अजित, धन्यवाद या माहितीसाठी.